ನಮಸ್ತೆ ವಿಶ್ವ ವಿಶ್ವಕೋಕಣ ಕೇಂದ್ರ ಸಮಸ್ತ ವೀಕ್ಷಕ ಆ ಚಮಗೆಲ್ಲ ಮೈಸೂರು ಚಿಪಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ ಹಾಂ ಶೀಲಾ ಭಂಾರಕರ್ ಮೈಸೂರಂತೂ ವಾಸ್ತವ್ಯ ಕೋರ್ನಸು ಚೆ ಶ್ರೀ ನಾರಾಯಣ ಕಾಮತ್ನಿ ಶ್ರೀಮತಿ ಪ್ರತಿಮಾ ಕಾಮತ್ ಹಂಗೇಲ್ಪುತ್ರು ದರ್ಶನ್ ಕಾಮತ್ ಹಂಗೇಲ್ ಜಮ ಸಾವಿರದ ಒಂಬೈನೂರ ತೊಂಬತ್ತ್ನಾಲ್ಕ ಇಸ್ವಿಂತೂ ಶಿವಮೊಗ್ಗ ಜಿಲ್ಲಾ ಹಾಗ कोटक महिंद्रा बैंक तू क्रेडिट मेनेजर जाऊन काम करता श्री सी ए दर्शन कामत हंगेले विद्याभ्यास जर्नी सक सी ए कम्प्लीट के हंगे उतरान आयु य दर्शन तुका आज हमारे कार्यक्रम का, आत्मीय स्वागत आश्वण तर्फेन सी ए पास जो अभिनंदन पठयता धन्यवाद महे आज ही हम सी ए जल हाँ उसे

हा मग सांुले कसन मागेल मान तू वी सी कामत म्हणून बंगलोरात एक प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आणि बिझनेसमॅन ताण मक सांतुलेची सी एल बघे सांगचे सिग्नेचर किल वेल्यू असीए म्हणले किती वेल्यू म्हणून खुशखुशाले सांगचे ते मका सां प्रोर जेवण तेदन कस जन मगते हाँ टेन्थ करत मणता ना मगे ने फिक्स जान गे नीन कि हाँ सी एक और काम मूँ एक मान हम तो दृढ़ जानी ने तशन मा साइंस घे का कि आर्ट्स घे का कि हैं ते कस ने ये नी सी एक और का जैसे mm -hmm. mm -hmm. कसन शिक्का हमें मूँ तश रिवर्स हाँ ना कॉमर्स घे का मण संग पी यू सी कॉमर्स घे मरीमल्ला पापी यो कॉलेज अंत था हमें कॉमर्स कियो नो तां तो डिस्टिंक्शन पीयूसी पास कोर नो कड़े रहा में बी कॉम रेगुलर कॉलेज करता करता सी कोर नो महाजनास कॉलेज अंत तो बी कॉम कंप्लीट कोर नो कड़े सीए पांगे पास जानी पीयूसी जत्तेरी तो सीए करता ना तू क्या प्रयत्न है तू क्या � हा कसं केन म्हणजे पी यु सी तू मरी मल्पा तू हा डिस्टिंगशन क्लियर केलं कुडलं हाये सी पीटी कोर्स घेतले सीपीटी कोर्स म्हण एक हाजी फाऊंडेशन एग्जाम सी एच एंट्रंस एक्झाम mm. ते कसन ज्याने मग फर्स्ट एटेंप्ट तू क्लिअर जॉईनी तेदा कसंजाने मग बी कॉम एडमिशन स्टार्ट जे सो हा रेग्युलर कॉलेजातू बी कॉम करून mm. सांगून हा बी कॉम रेग्युलर जॉईन झालं मागेले अन्न अम्म आणि सक्यान रिलेटिव्सांवरी गाईड केणे की एक बी कॉम मँडेट्री करी म्हणून आणि एक मांताल दू असं सी ए नम्रता कामत म्हणून बेंगलोर प्रॅक्टिसिंग सी ए तिण वरी मा गाईड केणे तीन ॲक्च्युली बी कॉम अशी सी ए केन तिका इंटरव्ह्यू तने प्रॉब्लम जा इने दो सी ए कम्प्लीट जानी तिघेने जलरीच बी कॉम जॉईन येई म्हती तिका स्वल्प डिफरन्सिएशन अशीन त्या टाइमार सांगून तांगे पूरा गायडंस रेग्युलर बी कॉम वरी कोमांट रेग्युलर बी कॉम वरी घेत नाही थर्ड इयर कसं जेन मग सेकंड बी बीकॉम एडमिशन जेन हिंगा सेकंड एटेमटात सीपीटी वरी क्लिअर जन क्लिअर झाले कुठले कसं जन हा इमिडियटली इंटरमिडियेट एक्झाम्स घेतले अलाँग विथ बीकॉम बीकॉम वरी चलता mm. कड इयर कसं जेन हे बी कॉम करता करता मग इंटरमिडियेट आयपीसीसी तू सेकंड ग्रुप क्लिअर जन फर्स्ट कडे बीकॉम कंप्लीट जाणे बट त्या टायमार कसं रुल्स अशिन म्हणलेरी आर्टिकल शिप्री जवका जेलरी इंटरमिडिएटाचे फर्स्ट ग्रुप पास जाऊ कामणी म्हणून एक अशिन ते मागे जायनी बीकॉम जे देखून डायरेक्ट एंट्री स्किमात घेतले आर्टिकल शिपा एंट्री जेलं आणि ते एंट्री निमित्त सेकंड ग्रुपरी फर्स्ट ग्रुप क्लिअर करून घेतलं इंटरमिडियेटात फायनल की ಫೈನಲ ಕಸ ಜನ ಆರ್ಟಿಕಲ್ಪ ವರ್ಷ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಗೆನೆ ಲಸ್ಟ್ ಇಯರ್ ಫೈನಲ್ ನವೆಂಬರ್ ಅಂತ ಗ್ರೂಪ್ ಗ್ರೂಪ್ ಆರ್ಟಿಕಲ್ಿಪಾನ ಹಾಂ ಫೈನಲ ನೋವೆಂಬರ್ ಟು ಥಾಸಂ ಏಟೀನಿ ದೊನ್ಯ ಗ್ರೂಪ ಗ್ರೂಪ ಎತ್ತಚಿಂಗ್ ಘೇನ ಮೇನೆಜ್ಲರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪ್ಲಸ ಅನಿಚಿ ವಜ್ಜು ಓನ್ ಟೈಮ್ ಫಾರ್ಮಲಿ ಕಂಚೆ ಕೋಚಿಂಗ್ ಫೋರ್ಮಲಿ ಅಷ್ಟೇ

म्हाका पूरा सब्जेक्ट बरोच पडला अपास आता एक्शनची एक्झेम्शन्स अभव सिक का एक्झॅमिशन असतं बट कंच्यान वरी अभव एक एक सब्जेक्टात तू बिलो फॉर्टी तशा कसं जन त्याम्प्ट्रुप क्लिअर अन्नान आनी आणि गायड केले कसान की आतां तुगेले एक वीस के जीचे दोन बॅग असतात तेतू एक पटी होऊन दवरचे पशी एक एक बॅग एक एक पटी होन दवरी ते सुलभ जाता म्हणून त्यांनी मला एक गायडन्स दिन ताज प्रकार हा कसं केलं मे नाईंटीन अटेम्प्टात फर्स्ट ग्रुप घेतले ते क्लिअर करून घेतले आणि नोव्हेबर नाईन्टीन एटेम्प्ट सेकंड ग्रुप घेऊन क्लिअर केले तसे आर्टिकलशीप वन इयर म्हणताना नागेने फायनल एग्जामस क्लियर झाले आणि ते रिजल्ट रिझल्ट जनवारी ट्वेंटी रिझल्ट योचे अशा ते मध्ये कस दोन महिन्या ते नमगेले मेंडेटरी कोर्स असाची व्हाय कम्युनिकेशन कोर्स म्हणू आनी एक आय टी कोर्स म्हणु ते दोन्ही कोर्स हांव बेंगलोर आवासन फिफ्टीन फिफ्टीन डेज कंप्लीट केने तेदो भितर रिजल्ट आयने नेक्स्ट जॉब हें स्टार्ट जा आर्टिकलशिप शिपाचे आर्टिकल शिप जाव नू सी ए जाव नेक्स्ट जॉब हें स्टार्ट दें आता तूं गेल्यार क्लियर जायना तिल तावळी जेवो तू सी ए कोणी निमगी तन कसं करतास म्हळ्ळे सी ए करता अस म्हणतार एक जनांक एक अभ्यास अस सीए करच्या मस्त कश्टस जे आयना ते म्हण म्हणलेले ते शेक न्हू म्हणले डिस्करेज करचे उतर आयकता तुका कोणी म्हणलेले अनुभव अस की तशी वय जनरली कसन म्हणले तर आमगेले कस सोसायटींत कसं तन गेले म्हणले सी ए म्हणले कष्ट सी ए करचे कष्ट सी ए जे लेट जाता म्हण पुरा म्हणताची ते कष्ट व्हय कोर्स जे आम्ही इष्ट पावन केले खंचे कोर्स सुलभची खंचे प्रयत्न केले जायनाशिल्ले देवाला आशीर्वाद जाय जाता ते कस जेणे मरी सेम तशी सुमार जना म्हणून सांगिने जे मक कसन म्हणजे एक गोल अशी की हा सी एक उर्कची म्हण एक मस्त मनात घट्टी ने तशीची प्रत्येकान तो सपोर्ट केले त्या टायमार विंगड फ्रेंड्स पुरा अर्निंग स्टार्ट कोण सोडिले कॉम थ्रू डायरेक्ट ताणी कामं घेली नीका एम कॉम वता कामाशी एक पर्सनल बिजनेस स्टार्ट केलं त्या स्टेजारी अटेम्प्ट फेल जाता एक आमकां दिसता की पुरो म्हणून दिसत की आमी वरी नाही अर्न करता कसं सपोर्ट करता घरा म्हण जाल्यार घरात हनुमान सपोर्ट केलें की केले कि जावं का म्हणून mm. ते आमकां एक बल अशी पाटी माक्षी राबी आनी आमकां एक छल अशी कोरकची कस जलरी कोरका म्हणून हर्ट अशी न्हय तेजे प्रकार कश्ट पावन प्रयत्न करून देवल दे क्लियर केलें कोणाक खातीर खातिरी केल्ली नये आमगेले एक स्व इच्छे कोरका mm. म्हण mm. सांगून एक हर्ट एक गोल हाचे निमित्त तुका केन्नाय mm. तिशील ना या सोन सोन्या विंगड कसले करूया एक बीजान जायना हे म्हूण केन्नाय दिसना म्हाका तशी दोन पाटी दिसले एक पाटी म्हागे बी कॉम पास जाले फायनल डिस्टिंगशन हाय बी कॉमान तो आणि सी ए एक ग्रूप जायनी अशी तेदन डायरेक्ट एंट्री थ्रू वताना म्हाका दिसले हांव सी पी टी वरी केन्ना बी कॉम टायमार वरी इंटर एक ग्रुप पास केले जेलरी कंप्लीट जायनी म्हले ना एक पटी सी सीए सोडका म्हणून दिसनी जेलरी जॉबा वाचून ओट्टू कोराय म्हणून दिसले स्वल्पाकडे हे वरी जाता सेटल कोरी जाता एक कडे सीए वरी कोराय म्हणून दिसले आणि एक पाटी फायनल नवंबर टू थाउजंड एटीन फुल एफर्ट्स घालून दोन्ही ग्रुप वट्टी दिने एक ग्रुप ते दोन वरी दिसले की वसून पुणे कोरा आर्टिकलशिप वरी एक एज ज म्हणून तश मनात आयनी मन सपोर्ट न्हू ते अर्निंग हा बघित वचन को नका सी ए कम्प्लीट करीत की कि, किती जॉब म्हणून ते फेल झालं ते दुःख दाखवून घेना अशी सेक्रिफायस केले हा निमित्त हा ऍटेम्प्ट कर क्लियर केलें पास झाले म्हण स्वतःक तुके अनुभव कसे ते रिजल्ट आधी वसू उडगास अस रिजल्ट पळतना मागे ओटो आन बेशिलो हा आईच्या घरा बेशिलो mm. ते मोबाईल आन तमी आम्ही रेजिस्टर नंबर घाल ते सबमिट देतना आमका कसन मले रे त्या टायमारी जीव वैर येऊ ते म्हणजे कसले म्हणे पास फेल दिसले कुडले एक हे समाधान जाता ते लोड जाता असता रिझल्ट ते ना मस्त जिवाक हे जाता असतारी एक पटी ते रिजल्ट प्रेस प्रेस्केल कुडले पास म्हणून दिसले तितले पळे मार्क्स कसन पळे आणि एक पाटी कुगून सोडले खुशारी खुशारी त्या दिवस अन्नाल अम्माले पूर वेलविशर साले दोळेन ते खुश दिशील त्या दिवस मसले हा

दोन्हीच कसन म्हणजे केलो रुल्स असाची की अशी पब्लिसिटी कोरनी आणि म्हणू रुल्स एडवटाजमेंट आणि करुना म्हणून रुल्स असं ऍडवर्टाजमेंट आम्ही आमगेले आम सर्व्हिस सांगू घेऊचे की आमगेल्यान हे करताची म्हणून सांगचे की आमगेले यो म्हणून कोणाक क्लाइंट आपोचे तश् आम्ही हे कोर नी कसले जजमेंट इफेक्ट जाता ताजे निमित्त आम्ही एक क्लायंटाक आपोन आम्ही हे केले सर्विस दिताना mm. आम्ही करेक्ट डिसिजन देऊ जायना ते गोरमेंट पॉलिसी प्रकार करू जायना mm. कसं फेवर कोणत्या तांकां कसं नाही रॉंग असले रे ते हे चान्स असं सांगून स्ट्रिक्टली त्यांनी एक ॲडवटाजमेंटा रिस्ट्रिक्शन असं हे आम्ही सी ए म्हणून घेऊयात म्हणजे फर्स्ट सी ए फायनल एक्झाम पास जाऊन mm. आम्ही इन्स्टिट्यूटाचे मेंबर जावका mm. मेंबर जेव्हा आमकां हे सी ए म्हणी डेजिग्नेशन गान घेऊया mm. मेंबर जेवचे म्हणजे नॉमिनल फीज मेंबरशीप भरका पडता थाऊजंड mm. टू थाऊजंड फाय हंड्रेड रुपीस असता फॉर एंट्री स्टेज हांक आणि नेक्स्ट पाच वर्ष झाली प्रॅक्टीस करताना पुरा विंगड असुअल फीज की असता फीज मिगिरी आमकां ते गालचे एलिजिबिलिटी मेळटा ते तितले तितलेशी सुमार जना गोत असता अशी असता एक आम्ही ते मेंबरशीप फीज आमकां मस्त बेनिफिट्स देत इंस्टिट्यूटा बेनिफिट्स कशी की म्हणजे सी ए खातीर म्हणून ट्रॅव्हल हा और लॉज बुकिंग संतू और इन्शुरंस हान हेल्थ केअर सर्विस हा तू तंतपुरा सॉफ्टवेअर बै करताना पुरा एक कन्सेशन असता so, इन्स्टिट्यूटाची ते वेंडर्स अप जाऊन असताना आमगेले मेम्बर्स आक तिरी म्हणून सुमार स्किम्स घेणे लाईक बेनिफिट्स मेळटा चांगले यूज कोण घेतले ते सो so, एक प्रेस्टीज है एक्सीएसनेशन एक स्टेटस इतना रिकगननीशन सी ते खिरी हमें पासन तुम सजेस्ट करता प्रेक्टीस करता है मैंनेटरी जावन इंडस्ट्रीन नॉमिनल मेम्बरशीप फीज भर नागेल इंस्टिट्यूटा वरी कॉन्ट्रीब्यूशन देता प्लस तुमको एक रिकगननीशन तकं तकं कंपनी वट टाई अप झालं तुमगेने वेरियस इन्शुरन्स कंपनीज फॉर एग्जांपल नेशनल इन्शुरन्स ऑनशेपूर आणि दोन तीन इन्शुरन्स मळ गव्हर्नमेंट मात्र की प्राइवेट हंतवरी जाणे फॉर एग्जांपल ट्रॅव्हल हंतू इज माय ट्रिप म्हणतो तंगेल वटपणी टाई अप चानी सो तंगेल वेबसाइट थ्रू आम्ही हॉटेल बुकिंग्स और बस बुकिंग्स फ्लाइट बुकिंग्स केलेली आम्ही मेंबर मेंबर झाले निमित्त एक सपरेट लॉग इन एक कोड असता कोमारा घाल म्हणजे पेमेंट टायमार डिस्काउंट देतात शिकवण मात्र विंगड कसं हवी असं हा चढावत फ्री टाइमार कसं आहे म्हणत स्वल्पा अध्यात्मिक तिकडे हा वंदने रेग्युलर करता mm -hmm. सांची घरात असा फ्रीनाम वाटू सरवून भजन करचे असं एक अर्धा घंटा तेनाव कसं म्हणजे फ्री टाइम असताना सो प्रवचन ऐकूचे आचार्य प्रवचन ऐकूचे ते करता ताजे वाटुची आता स्वल्प हेल्थ मरी फिटनेसाकडे दिता दिस आणि मागे फेवरेट हॉबी हॉबीमुळे मॅच पळचे क्रिकेटात इंट्रेस्ट असा प्रस्तुत तुम्ही कोटक महिंद्रा बँकांत क्रेडिट मॅनेजर जाऊन उद्योग करता ते क्रेडिट मॅनेजर हुद्देक का, कसं काम असता हां सी ए कम्प्लीट झालं कुठले मका हां मैसूरांत जॉब ट्राय करता आशिलो कसले म्हणे रे मका मैसूर हा नाईन्थ स्टँडर्ड तुलेन मैसूर आयलो थं तुलेन मग एक सिटी होंदूंक घेन गेले थंचे वेदर जाऊन असे पुरो क्लायमेट जाऊन असे पुरो जन असे पुरो फेसिलिटी अशा पूरा केदना म्हणजे मैसूर म्हणजे फॉर फॉरिन सी ते पूरा सौलभ्य वरी आता जर्न वरी उणे ग्रीनरी असा पूरा असा एक इना म्हणून हा कसं जेने पास जाल कुठले मागे सी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून उद्योग अवकाश मेळे ते उद्योग हा सात आठ महिने केल तंतू मैसूरां तुझी कडेरी ते कोरोना आयल निमित्त स्वल्प हे जाऊन हा शिफ्ट केले एक सी ए ऑफिसां हा काम केले थंय एक बिंगड ऑपॉर्चुनिटी पळयताशील ते गॅप आंतू सी ऑफिस अंत एक सिक्स मंथ्स काम केने हांव एकले उडगा स्कोर का मळेरी अन्नाले अन्ना भयणी आनी बावाजी अमण एका आनी उदय बावाजी म्हणून mm. मोगान अप्पोचे mm. बॉम्बे अंतस्ताची मेल बावाजी रिटायर्ड बिझनेस मॅन मगेले mm. होर्ड ड्राई क्लीनिंग शॉप अशीने तन्नी मका एवरी हंतची जॉब अंत जावं स्टर्डी संजो गाईड कोंगे नायनीची मेल माहिले बाजीन मगचं अशिने हे टाइम तू असे हंगा जम्प जो काय ते म्हणून तंगेले तंगेल उत्तरान कसे तंगेलं उतरां कसं जेणे दोन वर्ष पुढे कोटक महिंद्रा बँकात एक ऑफर आहे मैसूरां हा लोकल ऐट जाऊन थर्टीन टू फिफ्टीन इयर्स मैसूर आशिल देखून तन्नी सी ए हांची सोदी सो मागेल ते दोन्ही एलिजिबिलिटी मिट जेल निमित्त मका तंतु जॉब मे आपलं बेसिकली कसन जॉब म्हणेरी हा मैसूर हासन चिकमंगळूर हे टी नरसीपुरा हे इतले एरिया तू कसन म्हणले वर्किंग केपिटल लोन्स म्हणून असतं सो ते लोन्स कोण अप्लाय करताची तन अप्लाय करता केलेली आम्ही स्टडी करचे म्हणत तांक एलिजिबिलिटी असवे लोन दिवचे का नु। ता रिपेमेंट कॅपॅसिटी असे

सी ए तू पास झाले तू सी ए विद्याभ्यास पण संबंध मेजरली कसं म्हणजे फिनॅनशियल स्टडी करताची फिनॅनशियल अनालिसिस करताची म्हणजे प्रॉफिट एंड लॉस स्टडी करचे रेशो स्टडी करचे तेन अशी वेरियस टॅक्सेशन पळोचे त्यांच्या पेमेंट्स सो तेन अशी ड्राफ्ट करचे बिझनेस रिलेटेड राइटिंग स्किल्स स्कूल पूरा कसन मु बिजनेस अंडरस्टैंडिंग अंडरस्टेंडिंग पूरा सी ए आ तू कसन मुट सब्जेक्ट फाइनल हूँ आनी सत सब्जेक्ट सो सोते पंद्रह सब्जेक्ट वरी कसाना तो डिफरेंट सब्जेक्ट्स mm. मेरे एक एक सब्जेक्ट एक एक एस्पेक्ट्स एस्पेक्ट नॉलेज दिने सो so, तान ती कसन क्रेडिट मैनेजर पोस्ट आका है पूरा जाायज एप्लीकेशन मु यंग असेल क्रेडिट चार्टर्ड अकाउंटंट सांगची घेऊचे चूज करून घेताच हे जॉब अशी नॉर्मल जना जनांक नॉर्मल जनांक घेता ना कसले म्हणले रे आमगे बेगी अंडरस्टँड कर नो परफेक्शन जाता प्रोफेशनली काम करताची म्हणून सांगू नो ते पोस्ट टाकची त्यांना रिक्रूट करचे चार्टर्ड अकाउंटंट्स आता सी ए एक्सपिरियन्स असताची कितली की जन तांक तू कशी एक गायडन्स दिता वा जूच विषयांत तू कशी स्टडी कोर येत म्हणल विषयांत एक तंग कसं एक सजेशन दिवचा किष्ट पावता म्हण हा मेन जाऊन तुम्ही इन्व्हाइट केलं ते नाही शोक मागे मेजर उद्देश आशिले ची त्यांची आमगेले समाजान तुझ्या विंगड कोण सी एक्सपिरियन्स असा जी एक गायडन्स देऊ का ह्या प्लॅटफॉर्म थ्रू आणि आमगेल समाजात मस्त सी एस वैर येऊ हो का सांगून एक नोशन असता की सी ए कष्ट म्हणून सांगून तशी काय ना कसन रे कन्सिस्टंट जे एफर्ट केले खंडीत जाता हा कसन दोन फॉलो करता म्हणजे रेग्युलर जाऊन हा वंदने गायत्री जप सांगच्या अशी प्रतिनिध्य सकाळी नाशी ताज निमित्त मगेले कॉन्संट्रेशन वाढले केदना फ्री असता टाइम असता सांग भजन करचेशिने ते दोन आध्यात्मिक विषया निमित्त कसे जेणे कॉन्संट्रेशन चढ जेणे एक गोल फिक्स असं सी एरका चे सी एक म्हणजे एकच आमगेल गोल गोलका त्या निमित्त मस्त सेक्रिफास कोरका पडता कसन सेक्रिफाईस म्हणजे घरात उल्लोचे जायना विंगड बाहेर जायना टी वी जायना एक मोबाईल पळवचे जायना म्हणजे किती फ्री टाइम असता कसन असता तांत बरी वाजूचे कोरका वाजेद सोडले खाण जेवण नीद आणि हे सांगेले संध्यावंदाने हे भजन ते तिथलं सोडलेरी विंगड कसनेची हे कर ना डेडिकेशन जॉन कन्सिस्टंट प्रतिनित्य वाजिलेरी खंडीत पास जाता आणि mm. हा mm. एक कसन हे करले आमेले हा मी खाई रेग्युलर कोचिंग म्हणून घे नाही कोचिंग घेनाशी जायना म्हणी एक नोशन आस कोचिंग घेतले खंडीत सपोर्ट जाता पास जात चान्स मस्त असा जे कोयनी जे वरी कसान म्हळ्यार इन्स्टिट्यूट ना तंगेले मेटिरियल्स दोनी दोन एक स्टडी मेटिरियल एक प्रॅक्टीस मॅन्युअल म्हूण ते दोन हंत आम्ही करेक्ट जावन प्रिपेर जावन ते दोन हंत त्यांनी कशी दिल्ले तशीच आन्सर प्रेझेंट केले री खंडित मार्क्स मेळातले प्रॅक्टिसांना अनुभवान हांव सांगता तंत तांणी कश्शी दिल्ले आम्ही तशी बरो कापडता कसले म्हणजे त्यांनी वेल्यू करताना तांची सारे वेल्यू करताची आता विंगड जे नोट्स आहे तांकास ता एक एकली नोट्स एक एक दिताची तशी हजार इतली ट्युशन मेजर जेरी के वाजितांना स्टडी मेटिरियल कम्प्लीट वाजू का आणि कसं करता म्हणजे हा प्रॅक्टीस केली नाही एक्झाम पुढे हा एक्झाम कंडिशनार तीन पटी पेपर बरेले Mm. म्हणे तीन तीन घंटो एग्जाम टाइम दोन तो लेन पांच अमके एक्जाम टाइम आसतासी ने एग्जामा mm. एक डेड माइन फुड ना लेना में mm. ते, ते सब्जेक्टाक तेते दिसो एग्जाम म्हण सांगो नो हाव ची दोन तो लेन पांच पुसेना mm. एग्जामा बेशील मके बैसून नु mm. प्रीवियस क्वेश्चन पेपर्स पुरो सोल्व केने yeah. ते दन कसे एक पट्टी केल तेने अमका सल्प कॉन्फिडेंस हे तकडे ते इव्हॅल्युएट करचे काही काई मिस्टेक जने ते वाच जुनो नेक्स्ट आने एक पटी एग्जाम देवजे तशी तीन पटी एक्झाम दिली त्याने कसं जे एक्झाम टाइम मॅनेजमेंट आणि एक्झाम फिअर एक्झाम हॉला भेशिल त्यांनी mm. एक्झाम बरेता असं mm. कसं म्हणजे घरात बरं देखून घरातू असं म्हणून दिसत अस mm. मनात आणि टाइम मॅनेजमेंट व्हेरी इंपॉर्टंट mm. कसं म्हणजे आम्हाला थ्री अवर्स टाइम असता फिफ्टीन मिनिट्स पेपर अवर्स बरोचे तांत आम्ही एक एक क्वेश्चनाकले मिनिट्स म्हणून अलोकेट करून दोघं घेऊन आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट क्वेश्चन सिक्स्टीन मार्क्स का ट्वेंटी मिनिट्स म्हणून ते स्टार्ट करताना टाईम पडून ट्वेंटी मिनिट्स जेल ते खं असा थंकच स्पेसो ते सोडून नेक्स्ट क्वेश्चना तशी कसन म्हणजे थ्री अवर्स हंड्रेड पर्सेंट पेपर बरो का तेन कसन पास जाऊ चाल आम्ही हंड्रेड पर्सेंट अटेम्प्ट केल्यावर वेल्युएशन कोर नू एक क्वेश्चना इतल मार्क तितलं मार्क म्हणून देऊन एटलिस्ट पासिंग मार्क्स फिफ्टी टू सिक्स्टी मार्क्स येतात सो ते एक कोरका एक्झाम कंडिशनार बोर का आणि कोचिंग घेतल्यारी मस्त लायक कोचिंग तांनी वेरी इझी को न शिकून दितच इनफॉर्मली युट्यूबां तू तंतू कॉन्सेप्ट आणि अर्थ जे नाशिन तांगेले शिकला बट एक कसन म्हणजे इन्स्टिट्यूट आज कसं बुक दिवस असतात ते कम्प्लीट हंड्रेड पर्सेंट वाजूं का आणि ताज प्रकार बरो का बरोबर कसं जाता वेल्यू करता कॉन्फिडन्स येत की आणि पेपर वाज्जीना म्हणून बुक्स स्टडी केले फॉर्मेटार हे करत असून स्टँडर्ड फॉर्मॅट कम्पेर करू मार्क्स दिवचे का इझी जाता एक म्हणजे ते गोल आणि डेडिकेशन एव्हरीडे वाजू का मस्तपटी कसं जेवत वाजितात वाजिले वाजूचे वाजिले वाजूचे मनात एक बेजारसी दिसता ते कसं करचे अशी म्हले रे हा सी ए पास जात पार इतले मार्क्स येऊ का म्हणून हा योजेचे हे सब्जेक्टा इतले मार्क्स येऊ का म्हण हा सी ए पास जो म्हणून ज्लिर कश्च असून एक मोटिवेशन घेऊन वाजूचे अशी जाता मोटीवेट आणि मला फेल जे अनुभव आशिल्लो एक पटी फेल झाले स राखका ते सही मस्त हॉरिबल म्हणजे वाजिल्ले वाजू का आणि ते एक विंग जन कसं सांगता की फ्रेंड्स पास जाऊन असतात ते आशिन तशा हा मनात एक घेतील की म्हणजे हा आज स निजू का पडता म्हणून एक मोटिवेशन घेऊ शशी मा हो ना केदन वाजून म्हणून दिसता ते सी ए पास झाल कशा कित मार्क्स येऊ का आणि आज वाजेनी आणि स म वाजूका पडता एक हे घेऊन हट्ट वाजून हे केलेरी खंडित सकळांकची सी ए पास जाऊ जाता आणि एक सी ए पास झाला कसा अनुभव म्हले आ, एक ते सोसायटीत ते एक रेकग्निशन देत सी एर एगल फंक्शन वस एक ऑफिसात जो सकट सी ए अस्विंगड डिपार्टमेंट विंग विंगड जन एकाची खी आमगे नेबर्स जो को, कोणी एक सी म्हण ते स्टेटस कसं म्हणलं ते सी ए जाल्मिकिरी ते आम्ही इतके एफर्ट घाली ते एक रेस्पेक्ट कसन सोसायटीत मेळता एफर्ट घाली लाका आम्ही वरतात तशा हांव एक कसन सजेस्ट करता तुम्ही कितलेची सी ए टेम्प्टिऊन असता हे करता बट तुम्ही गोल अस सी ए करता म्हणून ते सी ए फायनल कंप्लीट जाऊची पुसना कितले हो एफर्ट घाल न्हू सी ए पाराची एक पाटी पास मागीर कोणी कितले एटेम्प्ट केले mm -hmm. कितले पटी तू फेल जालो mm -hmm. इत लेट जावन कसले तू सी ए म्हणाची सी ए म्हणून एक डेसिग्नेशन येतं तुम्ही फाईनल स्टेजारी तरी तुमकां नाका म्हणून दिसले जाल्यार ते कसले जाता म्हळ्यार कोणी तुमगेले इतले फावट रेकग्नायज कर कसले म्हण ते सी ए म्हण दोनूय लेटर येवन आसना तुमी कितले वर्स कश्ट पावन आसता ते ते पसून येवचे क ते तुमी सी ए पास जाले मागीर मात्र कंप्लीट जाता ताका एक स्टेप दोन स्टेप आसताना कसो न सजेस्ट करचे म्हणल्यार ते कश्ट पावन कंप्लीट कराची ते तुमी इतले कसो एफर्ट घाले ताजे ते सी ए डिग्री व्हरता ते जाले मागीर ताजे एक खुशी अनुभव कोळचे फ्युचर तू तुम्ही ओन एक फॉर्म का प्लॅन की uh, तेंची प्लॅन आस आता uh. कसन जात रे आम्ही एक हा पळेल प्रकार फ्रेश जॉन जसं कसं जात म्हणले एक जनांक आमी हे मार्केटिंग हे स्ट्रिक्ट आशिले निमित्त इंस्टिट्यूटात okay. येवचे क्लायंट्स एक्वायर करचे कष्ट जाता mm. कसले आमगेले कर्नाटका जो मैसूर तसंच गावात मस्त सी हे असे mm. मस्त वर्ष तुलेन प्रॅक्टीस करताची सो तसपर्टीजा निमित्त जे कसन सोदूक घेऊन वतची दोन्हीच कसन आमी फ्रेश जावन स्टार्ट करून एकत आमच्या आमगेले लिंक अस Uh, नेटवर्क रिलेशन भी त्रेंड्स वो स्टार्ट करता प्लस कसान मैं एक्सपीरियंस गेन जाऊ का नेटवर्क बिल्ड जाऊ का ते खरी हाँ कसा अपरचुनिटी मेल निमित्त इंडस्ट्रीन थ्रू एंप्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट हाँ ताई अंत बट डेफिनेटली एक टर्निंग पॉइंट ते पॉइंट आय ना ओन प्रैक्टिस को हे मेले प्रोफेशन सर्व करोणा सर आणि मका ए, सी ए प्रोफेशन करताना तो सपोर्ट केले तशने बि एन श्री सी, बी न, सर, श्री, आ, सी ए बी एन चंद्रशेखर सर आणि श्री सी ए वेणुगोपालराव सरक थँक्स त्यांनी तांनी आर्टिकलशिपन सपोर्ट करून मक एक्झाम् क्लियर करू हेल्प आणि मात्र मा सुमार जना नाव घेऊ जॉईन आम्ही गेलो फॅमिली अशे पूर फ्रेंड्स असे पूरो सकटनच वेलविशर सपोर्ट केले मागेले माम अस श्री प्रदीप शाई म्हणून त्यांनी वरी तशी कसं करत त्या टाइमारही बी कॉम शिकताना इंटरमिडियेट जी सीपीटी करताना करताना मोबाईल नाशिने खायचे ॲन्ड्रॉइड फोन नाशिने आणि इंटरनेट म्हणाले त्या टायमार नाशिने रिझल्ट केंदा ता, त्यांनी तंत ऑफिसातुल्यानं की काय की रोल नंबर घेऊन ಇ ಸಮಾಧಾನ ಭಾಗ್ಯ ಚೆರಡುವ ಕೂ ಮನಿ ಮಾರ್ಕ್ಸ್ मोटिवेट कोण घेऊ का म्हणाल विषय आणि त्यांनी पुरे छान एक विषय तिळसून दिल दिलेला क तुका विश्व कोंकणी तर्फेनं मस्त धन्यवाद हा मला हंगा बसेक एक ऑपॉर्च्युनिटी दिली तसले विश्व कोंकणी सेंटर आनी आमगे जी एस बी समाज आणि शिला भंडार मायेंक मस्त थँक्स सांगता सदां तुमगेले आभारी थँक्यू इथलं वेळ आमगेल कार्यक्रम हो वीक्षण करता असूचे सकळ वीक्षकांकै तर्पेन धन्यवाद